31 जुलै 2023 रोजी पहाटे 5 वाजता जयपूर मुंबई सेंट्रल एक्सप्रेसमध्ये कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवान चेतन सिंहनं एकामागून एक अशा 4 जणांना गोळ्या घातल्या होत्या. त्यात त्याचे वरिष्ठ सहकारी टीकाराम मीणा आणि 3 प्रवाशांचा समावेश होता. B4 कोचमधल्या मोहम्मद हुसेन बुरहानपूरवाला, पॅन्ट्री कारमधील सय्यद सैफुल्लाह मोइनुद्दीन आणि असगर अब्बास शेख यांनाही चेतन सिंहनं गोळ्या घातल्या. या क्रूर घटनेचा व्हिडिओ पाहून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसला होता. सकाळी 6च्या सुमारास मीरा रोड स्थानकाच्या जवळ प्रवाशांनी चेन ओढून गाडी थांबवली तेव्हा पळून जाणाऱ्या चेतन सिंहला GRPनं पकडलं. चेतन सिंहनं त्याच्या मानसिक स्थितीचा हवाला देत काय जबाब दिला होता ते नीट पहा. मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 3 मुस्लिमांची हत्या केली. ट्रेनमध्ये वावरताना आरोपी चेतन सिंह चौधरी असं बोलत असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा जबाब आहे. GRPनं दाखल केलेल्या आरोपपत्रात हत्येचं कारण स्पष्ट झालं. मुस्लिम असल्यानं चेतन सिंहनं तिघांची हत्या केली. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून पोलिसांनी बोरिवली दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय. हे आरोपपत्र सत्र न्यायालयात वर्ग करण्यात येणार असून आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर सादर केलं जाईल. अर्थात प्रत्यक्षदर्शी आणखी प्रत्यक्ष पुरावे हे चेतन सिंहच्या विरोधामध्ये अत्यंत मजबूत असल्यानं दोषी म्हणून त्याला शिक्षा होणार हे निश्चितच मानलं जात आहे. पण अशा प्रकारे भावनांशी खेळता येणारा जबाब देणं हे म्हणजे खऱ्या अर्थानं मानसिक स्थिती कमकुवत असल्याचं लक्षण नक्कीच मानता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश शेळगावकरचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.